ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आर्यन बुडकर आत्महत्या प्रकरणी शिरोली ग्रामस्थांचा निषेध सिंबॉलिक स्कूल अध्यक्षांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन. आर्यन बुडकर आत्महत्या प्रकरणी सिंबॉलिक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष गणपती जनार्दन पाटील व प्रिन्सिपल गीता गणपती पाटील यांचा शिरोली ग्रामस्थांनी सोमवारी निषेध करत प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन ग्रामपंचायत प्रांगणात करण्यात आलं आर्यन बुडकरच्या मृत्यूस कारणीभूत सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष गणपती जनार्दन पाटील व गीता गणपती पाटील हेच जबाबदार असल्याचा आरोप आर्यनचे पालक आजोबा ग्रामस्थांनी केला आहे संशयितांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण केलं जातं शाळा बंद करा आर्यनच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे अशा घोषणा शिरोली येथील ग्रामस्थांनी यावेळी दिल्या यावेळी ग्रामस्थांनी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं यावेळी सरपंच शशिकांत कवरे उपसरपंच सुरेश यादव कॉम्रेड गिरीश फोंडे अर्जुन चौगुले नितीन चव्हाण प्रशांत कागले सचिन कागले विठ्ठल पाटील प्रल्हाद खोत ज्योतिराम पोर्लेकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते